नमस्कार, मी सौ निर्मला आपशिंगेकर आज आपणास ब्रेड पकोड्याची रेसिपी सादर करीत आहे। साहित्य: एक वाटी बेसन पीठ, चार ब्रेडचे स्लाइड, तांदळाचं पीठ घातल्यामुळे कुरकुरीतपणा येतो व खायला कुरुमकुरुम लागतं, म्हणून थोडंसं तांदळाचं पीठ घालणे, थोडा सोडा, लाल मिरची, वव्वा, हळद, मीठ, कोथिंबीर, आलं लसूण पेस्ट। प्रथम आपण तव्यावर ब्रेड भाजून घेणे, कुरकुरीतपणा येण्यासाठी थोडं तूप लावणे व भाजून घेतल्यामुळे एकदम कुरकुरीतपणा येतं आणि तुपामुळं खुसखुशीत होतात। तोपर्यंत आपण तांदळाचं पीठ घालणे, कोथिंबीर घालणे, मीठ अर्धा चमचा, हळद, ओवा, मिरची, आलं लसूण पेस्ट आणि सोडा। तेल तापत ठेवणे, आता हे पीठ मळून घेणे, व्यवस्थित एकजीव करून घेणे। अगदी व्यवस्थित एकजीव करून घेतल्यामुळे ब्रेडला व्यवस्थित लागतं। जास्त पातळ करायचं नाही, जास्त घट्टही करायचं नाही, मध्यम करणे। तांदळाच्या पिठामुळे अगदी व्यवस्थित कुरकुरीतपणा येतो व आलं लसूण पेस्टमुळे चविष्ट होतात आणि ही रेसिपी झटपट होणारी आहे। आता आपले ब्रेड भाजून झाले आहेत, असे कापून घेणे व असे त्रिकोण करा, तुम्ही चौकोन जरी तळलात तरी चालेल। व पिठात भिजून घेणे, तूप लावल्यामुळे त्याला कुरकुरीतपणा आला आहे। अगदी व्यवस्थित सगळ्या बाजूने पीठ लावून घेणे म्हणजे कुरकुरीतपणा येतो। तूप लावून असं तव्यावर भाजून घेणे, खरपूस तळून घेणे,
व झटपट होणारी रेसिपी आहे। ब्रेड पकोडा हे खायलाही कुरकुरीत असतं। आत तूप लावून भाजल्यामुळे पौष्टिक असतं। तुपामुळे एकदम पकोडे खुसखुशीत होतात। अगदी लाल होईपर्यंत तळून घेणे। आता आपले पकोडे लाल तळून झाले आहेत व अशा चाळणीत काढल्यामुळे तेल सगळं निथळतं। ब्रेड पकोडा तयार आहे। आपला मिरची तळून घेणे व मिरची बरोबर खाऊ शकता, टमाट्याच्या सॉस बरोबर खाऊ शकता, शेंगदाण्याच्या चटणी बरोबर खाऊ शकता, पुदिना चटणी बरोबर खाऊ शकता। तसंच जरी खाल्ला तरी चविष्ट लागतं। अगदी झटपट होणारी रेसिपी आहे। माझे व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राईब करा। मस्त खावा, मस्त राहा। आपले ब्रेड पकोडे एकदम खुसखुशीत झाले आहेत।